हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या आठवड्याचं आपलं जे स्पेशल लेक्चर आहे, युजुअली आपण आपले हे जे सगळे स्पेशल लेक्चर्स जे आहेत ते करंट इव्हेंटच्या कोणत्या तरी एखाद्या विषयाला धरून आपण जे आहे ते डिझाईन करत असतो. आणि राईट नाऊ तुमच्या अभ्यासाशी संबंधित आणि त्यातल्या त्यात अजून एक इंटरेस्टिंग अशी घटना जी आहे ती घडती आहे. ओके, ती म्हणजे कोणती? तर ते म्हणजे जो कॉमेट आहे, कॉमेटला मराठीमध्ये म्हणतात धूमकेतू, निओवाईज जो आहे हा पृथ्वीच्या जवळ आलाय आणि तो उघड्या डोळ्यांनी आपल्याला दिसणार आहे. ओके, तुम्ही म्हणाले ह्यात काय एवढं खास आहे, कारण खूप सारे कॉमेट्स असे असतात की जे पृथ्वीच्या आसपास तर असतात पण उघड्या डोळ्यांनी लवकर दिसत नाही. म्हणजे लिटरली असे 60 60 70 70 वर्ष लागतात एखादा कॉमेट परत दिसण्यासाठी. आलं लक्षात? ओके, येस. सो हा जो निओवाईज कॉमेट आहे तो आत्ता आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसणार आहे. साधारणपणे पुढचे 20 19 दिवस जो आहे हा आपल्याला दिसत राहणार आहे. ऍक्च्युअली कालपासूनच 20 दिवस मोजायला आपण चालू करायला पाहिजे. 14 तारखेपासून पुढचे 20 दिवस तो दिसणार आहे. ओके, मग हे कॉमेट नेमकं असतं काय? त्याच्या मागे अशी एवढी मोठी शेपूट कस काय असते? ओके, ती शेपूट कशाची बनलेली असते हे सगळं आपण बघणार आहोत. पण त्याच्यासुद्धा आधी आपण बघायचा प्रयत्न करूया ते म्हणजे काय आहे की हा प्लॅनेट म्हणायच्या ऐवजी कॉमेट जो आहे, धूमकेतू निओवाईज, नेमका दिसतो कसा? आलं लक्षात? ओके, येस. सो बघा ह्याच्यामध्ये, एक सेकंड ना. सो आता नेमकं त्याच्यात जे काही फोटोज रिसेंटली, कालचा एक दिवस जो मी जाऊ दिला त्याच्यामागचं एकमेव कारण हेच आहे की न्यूज पेपरमध्ये त्याचे फोटोज येतील आणि ते चांगले चांगले फोटोज मी तुम्हाला दाखवू शकेन. ओके, सो बघा स्क्रीनवरती राईट नाऊ तुम्हाला एक कॉमेंट दिसतोय. हे जे हे वरती जे दिसतंय की नाही, हे वाला भाग, आलं लक्षात? हा जो आहे हा आहे धूमकेतू. तुम्ही विचार करा की एवढा लांब, ओके, चंद्र किती दिसतोय रे तुम्हाला इकडे माझ्याकडे बघा. ओके, चंद्र एवढ्या लांब असताना तुम्हाला एवढूसा दिसतो, बरोबर आहे की नाही? तेवढ्या लांबचा तो धूमकेतू, त्याची शेपूट किती मोठी आहे, आलं लक्षात? सो नेमकं काय आहे बघायचंय आपल्याला, आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर अजून एक धूमकेतूचा फोटो तुम्हाला, हा ऍक्च्युअली निओवाईजचा कालचा फोटो आहे जो इंडियामधून एका माणसाने काढलेला आहे जो न्यूज पेपरमध्ये आला होता. आलं लक्षात? ओके, येस. सो समजलं आम्हाला की हे निओवाईज जो आहे तो असा दिसतोय. ग्रीसमधला एक खूप सुंदर फोटो मार्केटमध्ये आला होता. ओके, बघा हा सुद्धा निओवाईजचाच फोटो आहे. निओवाईज काय सर, तुम्ही वारंवार म्हणताय निओवाईज निओवाईज निओवाईज, हे नेमकं निओवाईज आहे काय? निओवाईज त्या धूमकेतूचं नाव आहे. असे खूप सारे धूमकेतू असतात, नेमकं काय भानगड आहे धूमकेतू, कसे असतात ते, दिसतात कसे, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. बरोबर सूर्यास्तानंतरच तो 20 मिनिट का दिसेल, त्याच्या आधी का दिसणार नाही, ते सुद्धा मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करणार आहे. आणि नेमकं कसं बघायचं, कुठे बघायचं हे सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये मी सांगणार आहे. आलं लक्षात? ओके, एकच गोष्ट लक्षात ठेवा की जरी तो 20 दिवस दिसणार असला तरी रोजच्या रोज बघण्यासारखी परिस्थिती नसते. ओके, तुम्हाला तो दिसण्यासाठी निरभ्र आकाश म्हणजे ढगाळ नसलेलं आकाश पाहिजे. ओके, तर तो तुम्हाला बघता येईल. म्हणून सगळे 20 चे 20 दिवस एकदम तुम्ही 19 दिवस ट्राय पण केलं नाही, डायरेक्ट 20व्या दिवशी बघून घेऊ असं म्हणलात तर दिसणार नाही ते, आलं लक्षात? ओके, ते 20व्या दिवशी सुद्धा निरभ्र आकाश असणं आवश्यक आहे. सो ज्या दिवशी तुम्हाला दिसते की सूर्यास्ताची रफली वेळ झालेली आहे आणि आकाशात ढग खूप कमी आहेत, तर पटकन गच्चीवरती जा आणि पश्चिम दिशेला बघा. सूर्यास्त झाला की लगेच तो पुढचे साधारणपणे 15 20 मिनिटं तुम्हाला दिसणार आहे. ओके, चालेल. सो बघूयात. नुसतं एवढंच नाहीये, बरेच लोक जे आहेत आपल्या चॅनलवरती की जे म्हणजे हे स्पेशल लेक्चर्स खास करून अटेंड करायला येतात, जे स्पर्धा परीक्षेशी संबंधित तर असतात पण त्यांना ते पर वीक आपण जे स्पेशल लेक्चर टाकतोय त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. सो त्या लोकांना मी आधी हे सगळं दाखवून देणार आहे आणि मग आपले जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी ह्याच्याशी संबंधित परीक्षेमध्ये काय प्रश्न येतात ते पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे याच व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये तुम्हाला सांगेन. आलं लक्षात? ओके, येस, चालेल. सो सुरू करूयात. बघा तुम्हाला एक छोटंसं ॲनिमेशन दाखवतो मी, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की हा प्लॅनेट निओवाईज, प्लॅनेट म्हणायच्या ऐवजी कॉमेट निओवाईज जो आहे हा निओवाईज नेमका असतो काय. आलं लक्षात? ओके, येस. एक छोटंसं आपण काय करूया, एक ॲनिमेशन बघूया की सूर्यास्त झाल्यानंतरच आपल्याला तो का दिसणार. आलं लक्षात? ओके, येस, बघा. हां, ओके, येस. तुम्हाला स्क्रीन वरती जे दिसतंय, ओके, स्क्रीन वरती मीच दिसतोय अजून. येस, बघा
आता तुम्हाला हे स्क्रीनवरती जे दिसतंय ना, ओके, हा एक जनरल आकाश आहे. खास करून तुम्ही इथे वरती बघा, मी लोकेशन जे आहे ते पुणे घेतलेलं आहे. वरती दिसेल तुम्हाला माझा कर्सर दिसतो आहे, ओके. लोकेशन पुणे घेतलेलं आहे. खालची जी जमीन आहे ही जमीन तुम्हाला दिसते. रफली सूर्यास्त व्हायची वेळ मी सिलेक्ट केलेली आहे, 7:15 म्हणजे आजची तारीख 2020, संध्याकाळी 7:16 या वेळेला आकाश कसं दिसेल हे असं दिसेल. लक्षात आता गंमत अशी आहे की तुम्हाला आणि मलाही दोघांनाही माहिती आहे की संध्याकाळच्या वेळी आकाश एवढं डार्क काळं दिसत नसतं, पण सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला ते काळं करता येतं, म्हणून मी तशा पद्धतीने त्याला काळं केलेलं आहे, ओके. थोडंसं सर सूर्याला थोडं वरती घ्या ना, अल लक्षात, एक 15 मिनिटं अर्धा तास वरती घेतलेला आहे सूर्याला, अल लक्षात, ओके. सूर्यास्त व्हायच्या अर्धा तास आधी तुम्ही बघा नीट इथे आकाशामध्ये, या इथे कॉमेट आहे, निओवाईज असणारे तेव्हा सुद्धा आकाशामध्ये. पण प्रॉब्लेम हा आहे की सूर्य जो आहे तो इतका प्रखर असतो की तेव्हा आजूबाजूचे तारे अगदी चंद्र वगैरे सुद्धा नीट दिसत नाहीत. कॉमेट तर काय, म्हणजे दिसण्याची शक्यता खूपच कमी आहे, अल लक्षात, ओके. बरं सर, समजलं आम्हाला. सो सूर्यास्त व्हायची वाट बघावी लागेल आपल्याला. आपण सूर्यास्त करूया, 15 मिनिट पुढे सरकलो, ओके. अजून 15 मिनिट पुढे सरकूया आपण, ओके. सूर्यास्त झाला. सूर्यास्त झाल्यानंतर थोडासा अंधार पडायला सुरुवात होतो आणि तुम्हाला हा निओवाईज धूसर असा दिसायला सुरुवात होतो. अल लक्षात, सर कुठल्या दिशेला आहात तुम्ही? मी पश्चिम दिशेला बघतोय. आपण असं बघत असताना कोणत्याही दिशेला बघू शकतो, पण तुम्हाला निओवाईज जो आहे तो पश्चिमेलाच दिसणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पश्चिमेलाच बघायचंय. अल लक्षात, ओके. बरं सर, पश्चिमेलाच दिसणार आहे. थोडंसं आता सर हा निओवाईज जो आहे तो आकाशामध्ये कशा पद्धतीने पुढे पुढे सरकणार बघा, तुम्हाला दिसेल, ओके. मी हळूहळू पुढे सरकवतोय, त्याला दिसते हळूहळू ते पुढे सरकते. एकदम 15 मिनिटांनी सरकवलं तर तुम्हाला ते एकदम लक्षात नाही येणार, म्हणून आलं लक्षात, ओके. बघा असं करता करता हळूहळू साधारणपणे थोड्या वेळाने हा निओवाईज सुद्धा जो आहे तो मावळून जाईल, आलं लक्षात, ओके. येस, आणि हा निओवाईज जो आहे असा मावळून गेला की त्याच्यानंतर तुम्हाला तो दिसणार नाही, परत दुसऱ्या दिवशी डायरेक्ट सूर्यास्ताच्या वेळेलाच तो दिसणार. सर हा निओवाईजचं समोरचं तोंड मावळल्यानंतर आम्हाला शेपूट दिसत राहील का? येस, दिसत राहील, ओके. शेपूट ही पूर्णपणे स्वतंत्र एंटिटी आहे, ओके. बरं सर, सर आम्हाला प्रश्न असा पडलाय की हा निओवाईज जो आहे हा निओवाईज नेमका आत्ता आकाशामध्ये असा दिसतोय, आलं लक्षात, ओके. पण असं नेहमी का नाही दिसत, आत्ताच असं काय खास घडतंय, अल लक्षात, ओके. सो त्याच्यासाठी आपल्याला अजून एक सेपरेट अॅनिमेशन बघावं लागेल. त्याच्यासाठी आधी आपण समजून घेऊया की हे कॉमेट नेमके असतात काय, आलं लक्षात, ओके. हे अॅनिमेशनची सुरुवात आहे, पण आपण ते नंतर बघूया, आलं लक्षात, ओके. त्याच्यासाठी आधी तुम्हाला समजून घ्यावं लागेल की कॉमेट नेमकं काय असतं, की बाकीच्या अदर प्लॅनेट्स पासून कॉमेट सेपरेट कसे होतात, त्यांच्यामध्ये वेगळेपणा काय असतो. सो छोटूसा भाग समजून घ्या, म्हणजे तुम्हाला अॅनिमेशन मध्ये नेमकं कुठे बघायचं हे तुम्हाला लक्षात येईल, आलं लक्षात, ओके. सूर्य जो आहे मध्यभागी, मी डायग्राम काढणार आहे, थोडी लोड व्हायला वेळ लागते डायग्राम, ओके. येस सर, सूर्य जो आहे तो मध्यभागी असतो, बरोबर आहे, ओके. सर काढा सूर्य मध्यभागी, ओके. एक सेकंद ना, कर्सर कुठे गेला? हा, येस, बघा सूर्य जो आहे तो काय असतो, असा मध्यभागी असतो, ओके. हा सूर्य काढला आपण, ओके. या सूर्याच्या भोवती सगळे ग्रह फिरतात, ओके. येस सर, फिरतात ते असे गोलाकार दिशेमध्ये फिरत असतात, अगदीच गोलाकार नाही, पण त्यातल्या त्यात थोडं सर्कलच्या जवळ जाणारे असे इलिप्स असतात. दाखवणार आहे मी तुम्हाला, तीनच सर्कल्स काढलेत मी, ओके. पण कॉमेट्स जे असतात ते कॉमेट्स मात्र काय असतात, ओके. एक सेकंड, कॉमेट जे असतात ते मात्र काय असतात माहितीये का? हे कॉमेट्स जे आहेत हे स्वतः सूर्याभोवतीच फिरत असतात, पण त्यांच्या फिरण्याची जी दिशा असते ही अशी प्रचंड लंब गोलाकार असते. लंब गोलाकार म्हणजे इलिप्टिकल, एक्स्ट्रीमली लॉंग इलिप्टिकल, ओके. जेव्हा आपण स्पेस टेक्नॉलॉजीचे लेक्चर घेतो तेव्हा तुम्हाला हे सगळे मुद्दे शिकवले जातात की सर्क्युलर जे ऑर्बिट्स असतात त्या कशा असतात, ओके. मग त्या ऑर्बिट्स मध्ये फोकस काय असतो, मग एक्स्ट्रीमली लॉंग ऑर्बिट जे असतात त्याला काय म्हणलं जातं, सॅटेलाइट वगैरे शिकत असताना हे आपण सगळं शिकत असतो. आज एवढ्या डिटेलमध्ये जाण्याची गरज नाहीये, आज फक्त एवढंच लक्षात ठेवा की कोणताही कॉमेट म्हणजे धूमकेतू सूर्याभोवती फिरत असताना एक्स्ट्रीमली लॉंग अशा इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतो. परत एकदा काढा सर इलिप्टिकल ऑर्बिट, ओके. बघा अशा इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये, एक्स्ट्रीमली लॉंग इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतो, ओके. सर अजून एखादा धूमकेतू असेल तर? असेल तर कशाला, आहेच, ओके. भरपूर धूमकेतू आहेत, तो सुद्धा असा लॉंग इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असेल, आलं लक्षात. आता गंमत अशी आहे की मी जेव्हा तुम्हाला ह्या डायग्राम्स काढून दाखवतो आहे
मला एक लिमिटेशन आहे टू डायमेन्शनल डायग्राम काढण्याची. आलं लक्षात? ओके सर, कळालं आम्हाला. पहिला मुद्दा हा कळाला सर की हे जे सगळे काय म्हणतात त्याला कॉमेट्स आहेत, हे सगळे कॉमेट अशा लंबगोलाकार दिशेमध्ये फिरत असतात. ओके, तेवढा आम्हाला दाखवून देता का? येस, बघूयात. बघा, ओके, तुमच्या समोर आता जे दिसतंय ते आहे आपलं प्लॅनेटोरियम. आलं लक्षात? प्लॅनेटोरियम म्हणजे जे व्हर्च्युअल प्लॅनेटोरियम असतं ना, ते ओपन केलेलं आहे मी. अभ्यास करण्यासाठी आपण सगळेजण हे वापरत असतो. ओके, आता या व्हर्च्युअल प्लॅनेटोरियम मध्ये थोडंसं ॲनिमेशन मी करून दाखवतो, नंतर आपण तारीख जी आहे ती परत सेट करूया. ओके, ॲनिमेशन करून दाखवा. बघा, तुम्हाला एक जस्ट अंदाज यायला पाहिजे. जी स्पीड आहे ती मी एका सेकंदामध्ये एक वीक अशी सेट करतो, म्हणजे तुम्हाला छानपैकी लक्षात येईल. सर, हा कधीचा, म्हणजे आत्ताची जी तुम्ही पोझिशन दाखवली ती कधीची पोझिशन आहे? या इथं वरती वेळ दिसते बघा, 15 जुलै 2020 दुपारी 12:18 ही पोझिशन सगळी अशी आहे सर. पण ह्याच्यामध्ये पृथ्वीच्या आसपास बघा, ही इथं पृथ्वी आहे, या इथं व्हीनस म्हणजे काय म्हणतात त्याला शुक्र आहे, या इथं मार्स आहे, या इथं मर्क्युरी आणि या इथं सूर्य, ह्याच्या आसपास सर हे चार कॉमेट दाखवतंय. येस, करेक्ट दाखवतंय. म्हणूनच या चारही कॉमेटचे नाव इथे लिहून ठेवलेले आहेत. ओके, पहिला आहे निओवाईस, दुसरा आहे लेमन, तिसरा आहे एनकेक आणि चौथा आहे पॅनस्ट्रास. आलं लक्षात? आपल्याला फक्त निओवाईस उघड्या डोळ्यांनी दिसणार आहे, कारण तो पृथ्वीच्या जवळ आहे. आलं लक्षात? ओके, येस. सो आपण काय करूया, हे जो काय म्हणतात त्याला पूर्ण सोलार सिस्टीम आहे, ह्याचं एक ॲनिमेशन बघूया, दोन तीन वेगवेगळ्या दिशेने बघूया. ओके, बघा, हे सगळे ग्रह जे आहेत ते फिरायला लागले आणि पृथ्वीपासून सगळे जे धूमकेतू जे आहेत ते सुद्धा लांब लांब जायला लागले. लक्षात दिसत आहेत की नाही लांब लांब? पण सर, हे धूमकेतू चाललेत कुठे? त्यांची कक्षा बघा बरं रे, तुम्हाला दिसते का? दिसते की नाही सर? खूपच लॉंग आणि इलिप्टिकल अशी यांची ही कक्षा दिसते आम्हाला. लक्षात, आत्ताच मी तुम्हाला 5 मिनिटांपूर्वीच सांगितलं होतं की हे सगळे जे धूमकेतू जे असतात यांच्या कक्षा ज्या आहेत त्या इतक्या इलिप्टिकल असतात. थोडीशी आता आपण काय करू, सोलार सिस्टीमची स्पीड वाढवू. किती घेतात सर? दर सेकंदाला 1 महिना एवढ्या वेगाने आपण स्पीड वाढवू. ओके, बघा, सगळे ग्रह वेगाने फिरायला लागले. अजून स्पीड वाढवू, दर सेकंदाला 1 वर्ष घेऊ. लक्षात? ओके, आता दिसायला लागलं तुम्हाला. ओके, बघा किती वेगाने ते पुढे जायला लागले. लक्षात? ओके, सर आपला निओवाईज कुठे आहे? हा वाला जो आहे हा निओवाईज आहे. लक्षात, हा खाली बॉटमला आहे. सर झूम आउट करा ना. बघा, आता आपण प्लुटोच्या रेंज पर्यंत आलोय. ओके, तरी सुद्धा हे जे धूमकेतू आहेत ते किती लांब जाणार? बघा, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती एकदम अंधुकसं दिसत असणार आहे की या इथे एक रेष दिसते, दिसते. ओके, ही जी आहे त्यांची कक्षा आहे त्या धूमकेतूंची. बघा किती वेगाने पुढे जाणार. सर थोडं स्पीड वाढवा ना. ओके, 10 वर्षाचा स्पीड घेऊया आपण. एका सेकंदाला 10 वर्ष या वेगाने ते पुढे चाललेलं आहे. ओके, बघा प्लुटो पासून सुद्धा किती लांब गेलेत. आपल्याकडे जे चार धूमकेतू आपल्याला दिसत होते त्या चार पैकी तीन धूमकेतू तर प्लुटो पेक्षा सुद्धा बाहेर गेलेत. दिसतात? अल लक्षात? ओके, येस सर, प्लुटोच्या सुद्धा बाहेर गेलेत. बघा ते किती वेगाने लांब चाललेले आहेत, आहे की नाही? ओके, येस सर, समजलं आम्हाला की हे सगळे धूमकेतू वगैरे जे आहेत ते अशा अत्यंत इलॉंगेटेड अशा इलिप्टिकल कक्षांमध्ये फिरत असतात. बरोबर आहे? चला परत आपण पृथ्वीच्या जवळ येऊया. ओके सर, पण आम्हाला एक कळत नाहीये, तुम्ही परत आपल्या एकतर आजच्या तारखेला या, 200 वर्ष रफली आपण पुढे गेलो होतो. ओके, थोडा आजच्या तारखेला येऊया आपण. 2020. ओके, आणि महिना जुलै महिना, चालेल? ओके, हा जुलै महिना आणि तारीख जी आहे ती आजचीच टाकून देऊया, 15. लक्षात? ओके 15. ओके, आणि वेळ जी आहे ती संध्याकाळची टाकूया. संध्याकाळची काय, कोणती पण टाकूया. ओके, दुपारी 2:55. लक्षात? ओके, येस. बघा, सो आता हे जे सगळे प्लॅनेट्स जे आहेत हे तुम्हाला इथे दिसत असतील. थोडं एवढं प्लुटो वगैरेच्या एवढ्या झूम वरती राहून चालणार नाही, आपल्याला थोडं अजून सूर्याच्या जवळ जावं लागेल. जाऊया. बघा, दिसतंय सूर्याच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला चार ग्रह दिसायला लागले, चार कॉमेट दिसायला लागले. लक्षात? आता तुमचा प्रश्न असा असला पाहिजे की सर आपल्याला निओवाईज तर दिसतो पण बाकीचे का नाही दिसत आहे की नाही? ओके, त्याच्यासाठी आपण थोडासा अँगल चेंज करू. राईट नाऊ आपण असं खाली सगळे ग्रह वगैरे आहेत आणि त्याच्या वरतून बघतोय. आपण आता काय करू, कॅमेरा शिफ्ट करू इकडे. लक्षात? ओके सर, शिफ्ट करा. बघा, मी तुम्हाला हे शिफ्ट करतोय. ओके, येस, दिसत असेल की ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीच्या जवळ, या इथं पृथ्वी आहे. ओके, या पृथ्वीच्या जवळ फक्त एकच आहे, बाकीचे सगळे वरती खाली आहेत. लक्षात?
ओके येस। आणि ह्यांची जर मोशन आपण जर स्पीड जर चालू करून टाकली, ओके किती 1 वीकला घेऊया लक्षात, ओके स्पीड जर चालू करून टाकली तर हे अजून लांबच सरकणार आहे लक्षात, ओके येस सर। समजलं आम्हाला की हे जे काय म्हणतात ना आम्ही ग्रह वगैरे जे सगळे शिकतो हे ग्रह प्रत्यक्षामध्ये एका चकतीमध्ये फिरतात। इकडे बघा माझ्याकडे हा सूर्य जर मध्यभागी ठेवला तर सगळे बाकीचे ग्रह एका चकतीमध्ये फिरतात, पण कॉमेट्सचं तसं नाहीये, कॉमेट्स त्या चकतीच्या परपेंडिक्युलर सुद्धा फिरू शकतात। आलं लक्षात, ओके येस सर समजलं आम्हाला। आणि आता प्रश्न आपला जो ओरिजिनल प्रश्न होता त्या प्रश्नाकडे येऊया की न्यू वाईज फक्त आत्ताच का दिसतंय, नेहमी का नाही दिसत? त्याच्या मागचं कारण तुम्हाला ऑटोमॅटिकली कळालं असेल की न्यू वाईज काही जवळचा कॉमेट नाहीये, तो अगदी पार प्लुटोच्या पलीकडे सुद्धा जातो। आलं लक्षात, ओके सो तो आत्ता सूर्याच्या जवळ आलाय, नेमका तेव्हाच पृथ्वी सुद्धा त्याच्या पाथच्या जवळ येते आणि म्हणून न्यू वाईज जो आहे तो आपल्याला दिसतोय। बरोबर आहे, ओके सर समजलं आम्हाला की हे न्यू वाईज वगैरे जे आहे त्याचं दिसतंय। पण आता प्रश्न पडलाय की हा न्यू वाईज जो आहे म्हणजे आता आम्ही मून बघतो, चंद्र बघतो, चंद्राला शेपूट नाहीये, ओके जण मंगळ बघतो, मंगळाला शेपूट नाहीये, पण नेमकं या कॉमेटला शेपूट का बरं आहे, ही शेपूट अशी कितीक लांब असते, है कि नहीं, हा प्रश्न पडला पाहिजे तुम्हाला। ओके सो या प्रश्नाचं उत्तर थोडंसं शोधायचा प्रयत्न करूया। ओके बऱ्याच जणांना असं वाटतं की धूमकेतूला एकच शेपूट असते, नाही 2 शेपूट असतात। ओके काय बोलता सर, 2 शेपूट? ओके येस 2 शेपूट असतात। मग त्या 2 शेपूट कुठे कुठे असतात, कशा कशा असतात, काय काय असतात, सगळं आपण बघायचा प्रयत्न करूया। ओके येस बघा, समजून घ्यायचा प्रयत्न करा मी तुम्हाला काय दाखवतोय ते। ओके की शेपूट किती लांब असते हा पहिला प्रश्न तुमचा असला पाहिजे, ही शेपूट असते किती लांब, काय वाटतं तुम्हाला रे, स्वतःच्या मनामध्ये गेस करायचा प्रयत्न करा, काय वाटतं तुम्हाला की हा शेपूट जो आहे तो किती लांब। ओके जस्ट छोटीशी नोटीस की जे लोक फक्त कॉमेट काय असतं कसं फिरतं हे बघायला आले होते त्या लोकांसाठी इथे संपला। आता इथून पुढचा भाग जो आहे तो थोडा अभ्यासवाला भाग आहे, इंटरेस्टिंगच आहे बट अभ्यासवाला भाग आहे। ओके सो जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत त्यांनी इथून पुढच्या गोष्टींच्या नोट्स तुमच्या वह्यांमध्ये ऍड करायला हरकत नाही। लक्षात, प्रश्न असा असतो की शेपूट अंदाजे किती लांब आहे, है की नाही, प्रश्न पडू शकतो तुम्हाला, पडायला पण पाहिजे, तर पहिला प्रश्न रादर तोच पडला पाहिजे। ओके बघा शॉर्ट मध्ये उत्तर आहे काही कोटी किलोमीटर। ओके काय बोलता, हा कॉमेट या कॉमेट पासून त्याची जी शेपूट असते ही शेपूट काही कोटी किलोमीटर लांबची असते। येस कोटी ते सोडून लाख जरी असेल तरी खूप मोठी झाली सर ती आमच्यासाठी। येस काही छोटे छोटे धूमकेतू असतात की ज्यांची काही लाख किलोमीटर असते, पण लाखाच्या पलीकडे तर काहीच नाही, म्हणजे लाखाच्या आतमध्ये तर काहीच नाही। का बरं सर तुम्ही असं म्हणताय, तुम्ही फक्त एवढंच इमॅजिन करा ना की ही पृथ्वी, या पृथ्वीवरचा हा एवढा मोठा अगडबंब चंद्र, ओके जरा जास्तच अगडबंब झाला, एवढा मोठा अगडबंब चंद्र तो सुद्धा पृथ्वीवरून आपल्याला केवढंसा दिसतो रे, रुपयाच्या कॉईन एवढा दिसतो, है कि नहीं। मग त्याच आकाशामध्ये चंद्रापेक्षा सुद्धा लांब असलेला एक धूमकेतू तुम्हाला दिसतो आहे। ओके आणि त्या धूमकेतूची शेपूट हे जंबोच्या जंबो लांब दिसते, म्हणजे ऍक्च्युअल धूमकेतूची शेपूट किती लांब असेल, है कि नहीं। ओके येस सर कळालं आम्हाला की धूमकेतूची जी शेपूट आहे ही भरपूरच लांब असणार आहे। आलं लक्षात, प्रश्न आता आमचा असा आहे सर की धूमकेतूची जी शेपूट असते ती नेमकी काय असते। आलं लक्षात, ओके चालेल, चलो धूमकेतूच्या शेपूट बद्दल शिकायचा प्रयत्न करूया। एक धूमकेतूचा पाथ घेऊया, ओके हा सूर्य आणि त्या सूर्याच्या भोवती फिरणारा हा धूमकेतू, धूमकेतूचा पाथ। आलं लक्षात, चालेल, ओके येस सर समजलं आम्हाला की सूर्य आणि सूर्याच्या भोवती काय आहे हा धूमकेतू फिरतो आहे। ओके येस याच्यामध्ये सूर्यामध्ये आपण थोडस काय म्हणतो त्याला उष्णता आपण भरून टाकू, भरून टाकली। ओके चलो आता आपला धूमकेतू जो आहे तो धूमकेतू नीट बघा मी जे शिकवायचा प्रयत्न करतोय, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। ओके मला एक गोष्ट सांगा, आपण काय करू या धूमकेतूचा जो पाथ आहे त्याचे झोन्स करून टाकूया, चालेल? ओके बघा बरं का, झोन नंबर 1, झोन नंबर 2, ओके त्याच्यानंतर झोन नंबर 3, त्याच्यानंतर झोन नंबर 4 आणि त्याच्यानंतर पुढचा पूर्ण झोन नंबर 5। ओके माझा प्रश्न असा आहे तुम्हा लोकांना की सूर्याची उष्णता सगळ्यात जास्त कोणत्या झोनकडे असेल आणि सगळ्यात कमी कोणत्या झोनकडे असेल। ओके ऑब्विअस आहे सर, सूर्यापासून जेवढं लांब तेवढी उष्णता कमी, सो झोन नंबर 5 मध्ये काय असते, उष्णता खूपच कमी असते। जर धूमकेतू झोन नंबर 5 मध्ये असेल फिरत असताना तर ऑटोमॅटिकली तिथे काय असणार आहे, उष्णता कमी असणार आहे। बरोबर आहे, पण तेच तो
झोन नंबर 4 मध्ये आला थोडी उष्णता वाढली, 3 मध्ये आला अजून थोडी उष्णता वाढली, 2 मध्ये आल्यानंतर मात्र प्रचंड उष्णता वाढते त्याच्यावरची, आलं लक्षात? आणि 1 मध्ये तर म्हणजे आता काय सांगायचं, ओके, एकदम तो एवढा काळ जो आहे तो कॉन्स्टंटली सूर्याच्या जवळूनच फिरतोय, त्याच्यामुळे त्याची उष्णता खूप वाढलेली असते, आलं लक्षात? ओके सर, समजलं आम्हाला की धूमकेतू जसा सूर्याच्या जवळ येईल तसा ऑटोमॅटिकली काय होणार आहे, त्याची उष्णता, त्याला त्याच्यापर्यंत सूर्याची पोहोचणारी जी उष्णता आहे ती उष्णता खूप वाढत जाणार. ओके, आता हा धूमकेतू दुसरा तिसरा काय नसतं, असा दगडाचा एक गोळा असतो. ओके, त्या दगडाच्या गोळ्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी, मिथेन, ओके, कार्बन डायऑक्साइड, त्याच्यानंतर नॉर्मल धूळ, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या हवात निर्माण करू शकतात किंवा हवेचा भाग बनू शकतात. ओके, बरं सर, धूमकेतू सूर्यापासून एवढा प्रचंड लांब असताना याच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय झालेल्या असतात, गोठलेल्या असतात. धूमकेतूच्या जवळ आसपास ज्या आहेत त्या काय होऊन जातात, गोठून जातात. ओके, पण जसा जसा हा धूमकेतू जवळजवळ यायला लागतो सूर्याच्या, ओके, बघा, जसा जसा तो सूर्याच्या जवळ येईल हा धूमकेतू काय होतो, त्या धूमकेतूवरचं पाणी, हवा वगैरे जे आहे ती वितळायला लागते, मिथेन वगैरे जे आहे ते वितळायला लागतं, CO2 वगैरे जे आहे ते वितळायला लागतं, आलं लक्षात? ओके, बरं, वितळायला लागतं. आता सूर्यापासून तुम्हाला माहितीये दोन टाईपच्या गोष्टी निघत असतात, जशी उष्णता निघते तसं एक सोलार विंड नावाचा प्रकार आहे ज्याला आपण रेडिएशन विंड असं सुद्धा म्हणतो, त्याला स्वतःचा एक फोर्स असतो, ओके, जो वाऱ्यावरती प्रभावीपणे काम करू शकतो, बाकीच्या कशावरती तेवढ्या प्रभावीपणे काम करणार नाही, आलं लक्षात? ओके सर, समजलं आम्हाला की वाऱ्यावरती सोलार विंड ज्या आहेत त्या प्रभावीपणे काम करतील. सर, पृथ्वी कुठे आहे आम्हाला थोडासा अंदाज देता का? येस, देतो, काही हरकत नाहीये. तुम्हाला एक जस्ट फेंट कलर मध्ये मी काय करतो, पृथ्वीची, त्याच्यानंतर मर्क्युरीची वगैरे अशी कक्षा काढून ठेवतो, आलं लक्षात? ओके, ही मर्क्युरीची कक्षा, ही त्याच्यानंतर शुक्र ग्रहाची कक्षा, त्याच्यानंतर ही पृथ्वीची कक्षा, एक अंदाज पंचदहावदर्शे, आलं लक्षात? ओके, बरं सर, आता हा धूमकेतू जसा 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 ह्याच्या जवळ यायला लागला, कशाच्या जवळ यायला लागला सर, सूर्याच्या जवळ यायला लागला, त्याला काय व्हायला लागली, उष्णता जास्तीत जास्त मिळायला लागली, आलं लक्षात? त्याच्यावरचं बर्फ वितळायला लागलं, त्याच्यावरचं सॉलिड कार्बन डायऑक्साइड वितळायला लागलं, सॉलिड मिथेन वितळायला लागलं, आणि वितळत असताना हे जे सोलार विंड आहेत, हे सोलार विंड जे आहे हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती येऊन आदळत सुद्धा होते, आलं लक्षात? ओके, म्हणून सूर्याकडचे सोलार विंड कोणत्या दिशेने येतील रे सर, ऑब्व्हियसली सूर्याच्या दिशेने येतील. बघा, सूर्याच्या दिशेने असे विंड आले, हे ह्याच्यावरचा हा जो सगळा वितळलेला भाग असतो ना, तो वितळलेला भाग काय करतात, स्वतः सोबत असं लांब पर्यंत घेऊन जातात, आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं. वितळलेला किंवा वायुरूप झालेला जो भाग असतो हा सगळा भाग असा लांब पर्यंत जातो, म्हणून त्या धूमकेतूला तशी शेपूट दिसते. सर, तुम्ही शेपूट खूपच जास्त मोठी काढली का? ओके, धूमकेतू सुद्धा तसा मोठाच काढलाय, ओके, पण ही शेपूट जी आहे ती अशी लांब पर्यंत जाते. ओके, आता विचार करा, हा धूमकेतू जसा जसा सूर्याच्या जवळ येईल तसं तसं या काय म्हणताला शेपूटची दिशा सुद्धा बदलत जाते, आलं लक्षात? बघा या इथे, ओके, या इथे आता दिशा या दिशेने आली, धूमकेतूची शेपूट कोणत्या दिशेने जाणार, धूमकेतूची शेपूट या दिशेने जाणार, आलं लक्षात? ओके सर, धूमकेतू फिरत 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 इथपर्यंत आला, धूमकेतूची शेपूट कोणत्या दिशेने जाणार, धूमकेतूची शेपूट या दिशेने जाणार. सर, धूमकेतू धूमकेतू काय करते, धूमकेतू म्हणजेच कॉमेट जो नियोवाईज आत्ता आलाय ना, ओके, तो. ओके, येस सर, सिमिलरली जेव्हा हा कॉमेट जो आहे तो या दिशेला पोहोचेल, ऍटोमॅटिकली त्याची दिशा काय होऊन जाईल, बघा, सूर्यापासून अशी स्ट्रेट लाईन ओढायची आणि त्याच लाईनच्या दिशेने काय असणार, ते त्याची शेपूट असणार अपोजिट दिशेला. म्हणून तुम्हाला बघा ऑलरेडी परीक्षेमध्ये येऊन गेलेला एक प्रश्न आठवत असेल, काय प्रश्न होता सर आमचा परीक्षेमध्ये आलेला, की पुढील पैकी सत्यविधान ओळखा. ओके, भरपूर सारे सत्य म्हणजे विधानं होते, त्याच्यापैकी सत्यविधान ओळखायची होती आणि त्याच्यामध्ये एक विधान होतं की धूमकेतूची शेपूट ही नेहमी सूर्याच्या विरुद्ध दिशेला असते. सत्य की असत्य? सत्य आहे सर, स्पष्टपणे दिसतं आम्हाला, आलं लक्षात? की धूमकेतूची जी शेपूट असते ती नेहमी सूर्याच्या विरुद्ध दिशेला असते, बरोबर आहे? येस सर. सर, पण थोड्या वेळापूर्वी तुम्ही आम्हाला म्हणलेले की धूमकेतूला एक शेपूट नसते, दोन दोन शेपूट असतात, आलं लक्षात? येस, यू आर राईट, दोन दोन शेपूट असतात. बघायचं तुम्हाला दाखवू, एक फोटो दाखवतो आणि मग दुसरी शेपूट कुठून आली ते पण एक्सप्लेन करतो, चालेल? ओके, बघा, दिसतं तुम्हाला, हा जी ही जी शेपूट आहे ही गॅस टेल वाली, ती शेपूट मी तुम्हाला आत्ता शिकवली,
लक्षात, दुसरी शेपूट असते डस्ट टेल म्हणतात तिला. ओके बघा, हा धूमकेतूचा प्रवास करायचा मार्ग आणि त्याची अपोजिट दिशेने सूर्याची दिशा. सर ही डस्ट टेल काय असते सांगता का मला? सांगतो बघा, डस्ट टेल साठी आपण काय करूया, ब्राउन कलर घेऊया. ओके यस, डस्ट टेल. गॅस टेल तर तुम्हाला कळालं असेल की वायुरूप, सूर्य सोलार विंड्स जे असतात त्या सोलार विंड्स स्वतः सोबत त्या धूमकेतूवरचं कार्बन डायऑक्साइड, मिथेन, पाण्याची वाफ यासारख्या गोष्टी काय करतात, असं लांबपर्यंत घेऊन जातात. त्याच्यामुळे अशी वायुरूप शेपटी निर्माण झाली. पण याचा अर्थ त्या धूमकेतूवरचे धूळ वगैरे सुद्धा काय म्हणतात त्याला उडून जाऊ शकत नाही असं नाहीये ना, पण धुळीला स्वतःच एक इनर्शिया असतो. अलक्षात, त्याच्यामुळे ती एकदम सोलार विंडच्या दिशेने जात नाही. ओके, तिची जी सेकंड शेपूट आहे, ओके कुठे गेला, हां त्याची जी सेकंड शेपूट आहे धूमकेतूची, ती शेपूट तुम्हाला या दिशेला दिसेल. ओके कुठे बघा, धूमकेतू सूर्याभोवती जो प्रवास करतो आहे, सूर्याभोवती प्रवास करत असताना त्याच्या प्रवासाच्या दिशेला समजून घ्यायचा प्रयत्न करा. ऍट द सेम टाइम सोलार विंडला सुद्धा समजून घ्यायचा प्रयत्न करा. ओके येस सर, धुळीची शेपूट जी आहे ती या दिशेला दिसते. लक्षात, त्याला डस्ट टेल म्हणतात. गॅस टेल, डस्ट टेल, गॅस टेल, डस्ट टेल. ओके येस. आता या इकडे मात्र तुम्हाला असं दिसेल की आता मात्र सूर्याच्या दिशेचा तेवढा काही मॅटर करत नाहीये, पण गॅस टेल जी आहे ती या दिशेला चालली आहे. लक्षात, ओके येस. सो सर, समजलं आम्हाला की गॅस टेल आणि डस्ट टेल जे आहेत ते अशा असतात. ओके आता ह्याच्यामध्ये सुद्धा अजून एक छोटी गोष्ट सांगतो की ही जी गॅस टेल असते, गॅस टेल जसं जसं सूर्याच्या जवळ जाईल तसं तसं त्याची लेंथ वाढत जाते. म्हणजे काय होतं सर, ही गॅस टेल इथे एवढी असेल तर सूर्याच्या जवळ गेली की अजून लांब होते. ओके सूर्याचा जेव्हा निअरेस्ट असतो धूमकेतू तेव्हा एकदम लांब लचक अशी शेपूट असते, आणि परत जसं जसं लांब जाईल तशी तशी ही शेपूट काय होते, एकदम छोटी होते. सूर्यापासून एकदम लॉंगेस्ट डिस्टन्स वरती, आता माझी स्क्रीन लहान संपली इकडे, मी इथे काढतो. ओके एकदम लॉंगेस्ट डिस्टन्स वरती ही शेपूट कदाचित अगदी अपसेंट सुद्धा होऊन जाईल. लक्षात, ओके हे सुद्धा एक विधान तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं की धूमकेतूची शेपूट सूर्याच्या जसे जसे जवळ जावे, तर धूमकेतू जसा जसा सूर्याच्या जवळ जातो तसे तशी काय होते, धूमकेतूची शेपूट मोठी होत जाते, आणि सूर्यापासून जसा जसा तो लांब जातो धूमकेतूची शेपूट लहान होत जाते. खूप लांब तर अगदी ती अपसेंट होऊन जाते. आलं लक्षात? ओके यस सर, समजलं आम्हाला की गॅस टेल आणि डस्ट टेल अशा दोन प्रकारच्या टेल्स असतील. आलं लक्षात, धूमकेतूच्या आतमध्ये. सो थोडंसं आता मी हाताने काढलेली डायग्राम, ऍक्च्युअल तुम्हाला कम्प्युटरने मी एक छान डायग्राम काढून डाउनलोड करून ठेवलेली आहे, ती डायग्राम बघूया आपण. ओके बघा, सूर्याभोवती हा धूमकेतू असा फिरत होता. ओके तर त्या सूर्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला, बघा सूर्यापासून काय करायची, स्ट्रेट लाईन ओढायची, त्याच्या अपोजिट साईडला गॅस टेल. सूर्यापासून स्ट्रेट लाईन ओढायची, त्याच्या अपोजिट साईडला गॅस टेल. सूर्यापासून स्ट्रेट लाईन ओढायची, गॅस टेल. स्ट्रेट लाईन ओढायची, गॅस टेल. आलं लक्षात? ओके आणि डस्ट टेल थोडीशी लॅगिंग बिहाइंड असते. बघा, या इथे डस्ट टेल, या इथे, 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 अशी डस्ट टेल आहे. आलं लक्षात? ओके सर, सर आम्हाला एक गोष्ट मात्र आवर्जून दिसते, बघा या इथे दिसेल तुम्हाला. ओके सर, एक सेकंद ना. ओके आता नीट बघा, मी या इथं काय दाखवते तुम्हाला गंमत. ओके काय दाखवणार आहे सर तुम्ही आम्हाला? ओके बघा, हा जो सूर्य आहे या सूर्याच्या या दिशेला हा धूमकेतू, बरोबर आहे की नाही? ओके यस सर, या दिशेला धूमकेतू आहे. धूमकेतूच्या प्रवासाची दिशा कोणती आहे रे? ही आहे. आलं लक्षात? म्हणजे मला एक गोष्ट सांगा, न तर गॅस टेल न तर डस्ट टेल त्या धूमकेतूच्या प्रवासाच्या दिशेमध्ये आहेत. लक्षात, रादर आपण असं म्हणू शकतो की ती गॅस टेल जी आहे ती तर बऱ्यापैकी परपेंडिक्युलर आहे प्रवासाच्या दिशेला. या इथे बघा, या इथे तर धूमकेतू या इथे प्रवास करतो, या दिशेने प्रवास करतोय, आणि ही टेल जी आहे, शेपूट जी आहे, ती कोणत्या दिशेला आहे? अगदी परपेंडिक्युलर दिशेला आहे. आलं लक्षात? ओके सर, समजला. ही जी गोष्ट आहे ती एका डायग्राम मध्ये मी काढून ठेवली होती, बघा तुम्हाला दिसेल की हा धूमकेतू जो आहे, ओके येस, हा धूमकेतू एक सेकंद ना बघा, आता हा जो धूमकेतू आहे, इकडे पेस्ट नाही होते का हे? ओके नाही होते, काही हरकत नाही. हा जो धूमकेतू या इथे तुम्हाला प्रवासाची दिशा दिसत असेल बघा, या रेड कलरनी. ओके या रेड कलरनी आणि गॅस टेल जी आहे ती अपोजिट साइडला गेलेली दिसत असेल. सिमिलरली या डायग्राम मध्ये सुद्धा बघा, ही जी पांढऱ्या कलरची लाईन जी दिसते की नाही तुम्हाला,
ओके येस, ही जी पांढऱ्या कलरची लाईन आहे त्या लाईन मध्ये सुद्धा तुम्हाला जो काय म्हणतात त्याला धूमकेतू आहे त्या दिशेने प्रवास करतोय. आणि नुसतं एवढंच नाहीये तर हा धूमकेतू जो आहे ह्या धूमकेतूच्या दोन्ही टेल त्याच्या एकदम अपोजिट साईडला इथे दिसत असेल. आलं लक्षात? ओके येस सर, समजलं आम्हाला की हे सगळे गॅस टेल डस्ट टेल जे आहेत हे सूर्याच्या अपोजिट दिशेला असतात. आलं लक्षात? ओके येस. सो अशा पद्धतीने या सगळ्या गॅस टेल आणि डस्ट टेलचा सगळा भाग असतो. सर मग आता आम्हाला त्या अॅनिमेशन मध्ये एवढे चार चार धूमकेतू दिसत आहेत, ओके मग ते चारही धूमकेतूंच्या अशा टेल्स वगैरे ज्या आहेत त्या तर सूर्याच्या अपोजिट दिशेला पाहिजेत ना, मग त्या आहेत का तशा? ओके बघूयात. चालेल, ऑब्व्हियसली हे अॅनिमेशन आहे, अॅनिमेशनचे एक लिमिटेशन असते, पण आपण काय करू, झूम करूया. ओके येस, नीट बघा. ओके थोडस इकडे येऊया. आता हा जो धूमकेतू आहे, आता प्रत्येक धूमकेतूला आपापली एक काय म्हणतात त्याला ऑर्बिट आहे. ग्रह वगैरे जे आहेत ते आपण या ऑर्बिट मधून काढू शकणार नाही, पण बघा आता हा जो धूमकेतू आहे हा वाला, ओके येस, हा धूमकेतू जो आहे या धूमकेतूची ही ऑर्बिट पण तुम्हाला दिसत असेल, थोडीशी डार्क केली मी त्याला लाल. आलं लक्षात? ओके आणि तो धूमकेतू त्याची शेपटी कशी आहे, सूर्याच्या अपोजिट दिशेला. सर या धूमकेतूचं बघा बरं. ओके या धूमकेतूसाठी आपल्याला या दिशेला बघावं लागेल. आलं लक्षात? ओके येस बघा, हा जो आहे हा धूमकेतू, ओके येस आहे की नाही, ह्याची ऑर्बिट काय आहे, सूर्याच्या अपोजिट दिशेला. ओके मग आता हा वाला धूमकेतू आहे त्याला पण बघूयात बरं. ओके हा वाला धूमकेतू, ओके येस सगळे जे आहेत, ओके थोडस या दिशेने बघायला लागेल. ओके बघा सूर्याच्या अपोजिट दिशेला. सो सर हे जेव्हा आपण प्लॅनेट असे गोल गोल फिरवतोय तेव्हा आपल्याला लक्षात येते की हे सगळे धूमकेतू जे आहेत त्यांची शेपूट ही नेहमी सूर्याच्या विरुद्ध दिशेला असते. ओके बघा सगळे ग्रह आणि सूर्य एका सपाट चकतीमध्ये घेतले तरी तुम्हाला धूमकेतू जे आहेत ते वरती खाली जात आहेत असं दिसतं. आलं लक्षात? ओके येस सर, समजलं आम्हाला की हे सगळे धूमकेतू वगैरे जे आहेत ते अशा पद्धतीने दिसत आहेत. आलं लक्षात? सर आता आपला आपला जो नियो वाईज धूमकेतू आहे त्याच्याबद्दल बघूयात बरं. ओके बघा आता हा नियो वाईज धूमकेतू काय केला आपण, नियो वाईज धूमकेतू जो आहे तो मी आणलेला आहे, तुम्हाला बस फक्त दाखवायचंय मला की कुठे कुठे काय काय आहे. ओके बघा हा इथे मर्क्युरी म्हणजे बुध ग्रह आहे, हा शुक्र, ही पृथ्वी, हा मंगळ. आता जसं जसं बाहेर जाऊ तसं तुम्हाला ज्युपिटर दिसेल, ओके त्या ज्युपिटरच्या नंतर सॅटर्न दिसेल, सॅटर्नच्या नंतर तुम्हाला युरेनस दिसला असेल, प्लुटो दिसला असेल आणि नेपच्यून पण दिसला असेल. आलं लक्षात? ओके येस सर. सर आम्हाला एक कक्षा दिसते इथे ही नियो वाईजची, ओके ही कक्षा कशी आहे बघा, थोडंसं इथे समजून घ्यायचा प्रयत्न करा. बाकीचे सगळे ग्रह एका सपाट चकतीमध्ये फिरतात, एकटा प्लुटो जो आहे तो अशा तिरप्या चकतीमध्ये फिरतो आणि हा नियो वाईज जो आहे तो तर अगदीच बाहेरच निघालाय ह्याच्यामधून. ओके थोडंसं आपण काय करूया, स्पीड वाढवूया आणि अॅनिमेशन सुरू करूया. ओके आता बघा सगळे ग्रह जे आहेत ते सूर्याभोवती फिरायला लागले, आपला नियो वाईज जो आहे तो बाहेर निघाला. ओके आणि कशा पद्धतीने बाहेर निघालाय ते पण कळालं असेल तुम्हाला, तो तिरपे दिशेने बाहेर निघाला होता. आलं लक्षात? ओके येस सर, तो तिरपे दिशेने बाहेर निघाला. 84 वर्ष आपण पुढे गेलेलो आहोत हे लक्षात येत असेल तुम्हाला. ओके 10 वर्ष प्रति सेकंद या वेगाने मी पुढे जात होतो ना, है की नाही? ओके सर कम बॅक टू द टुडेज इयर. ओके हा आत्ताचा वर्ष आला. ओके येस त्याला आपण परत आता काय करूया, आपल्या आपल्या ओरिजिनल अँगल मध्ये घेऊन टाकू. ओके येस बघा हा नियो वाईज जो आहे तो अशा पद्धतीने. ओके आता तुम्हाला लक्षात आलं असेल की सर नियो वाईज खूप लांब जाणार आहे, खूप लांब. ओके किती वर्षांनी परत येईल हे बघण्यासाठी मला या व्हिडिओचा वेळ सुद्धा पुरणार नाही. आलं लक्षात? ओके कारण त्याला फिरून यायला खूपच वेळ लागेल, अगदी पर सेकंद 10 वर्षांनी पुढे जरी सरकवलं तरी खूप वेळानंतर हा नियो वाईज जो आहे तो परत येणार आहे. आलं लक्षात? म्हणजे आत्ता जो तुम्हाला नियो वाईज बघायचा जो चान्स मिळालेला आहे तो परत खूप अगदी 2084 पर्यंत तर तुम्ही बघितलंच की ते पुढेच चालले. सर दाखवाच ना आम्हाला किती पुढे जाते दाखवाच. ओके बघा हा वेग जो आहे तो वाढवलेला आहे, खूप वाढवलाय मी. ओके आणि तो किती लांब जाणार आहे, बापरे. ओके तुम्हाला जर दिसत असेल तर या इथे फक्त सूर्य आहे एवढू छोटूसा. आलं लक्षात? ओके आणि हा नियो वाईज बघा कुठे चाललाय, ओके किती लांब चाललंय. शास्त्रज्ञांनी त्याच्यावरती एखादं काय म्हणतात त्याला यान बिन बसवून टाकायला पाहिजे, फ्री मध्ये एवढ्या लांब जाईल. आलं लक्षात? ओके अगदी सोलार डिस्टन्स, आपली सोलार पॅनल जे आहे, सोलार काय म्हणतात सिस्टीम जी आहे त्याच्यापेक्षा चौपट लांब गेलाय. अजून किती वर्ष झालेत, फक्त कुठेपर्यंत गेलो, 2286 90. ओके बघा किती वेगाने चाललंय ते पुढे.
अल लक्षात 300 वर्ष झाले तरी अजून परत नाही आलाय. मी आधीच म्हणालोय तुम्हाला की हे काय म्हणतात त्याला धूमकेतू वगैरे जो आहे निओवाईज परत कधी येईल हे बघण्यासाठी आपल्याला व्हिडिओचा वेळ पुरणार नाही. ओके, पण ओव्हरऑल तुम्हाला लक्षात आलं असेल की हा निओवाईज जो आहे तो खूपच लांब चाललाय सर. आलं लक्षात? ओके येस सर, समजलं आम्हाला की हा निओवाईज जो आहे. आता आम्हाला बघायचं असेल तर काय, बघायचं असेल तर काय, हे तुम्हाला ऑलरेडी कळालं तर असेलच की एव्हरी डे संध्याकाळी सूर्य मावळला की पश्चिम दिशेला बघायचं. आता थोडंसं पश्चिम दिशेला बघत असताना सुद्धा आम्ही कुठे बघू त्याच्यासाठी एक छोटीशी डायग्राम तुम्हाला काढून देतो, म्हणजे तुम्ही काय कराल इझिली बघू शकाल त्या न्यू वाईजला. आलं लक्षात? ओके येस बघा. ओके आता हे स्क्रीनवरती दिसते का, साधारणपणे पश्चिम दिशेला जेव्हा तुम्ही तोंड करता तेव्हा तुमच्या तोंडाच्या रफली थोडंसं उजवीकडे तुम्हाला बघायचं आहे आणि खूप प्रॉमिनेंटली ते दिसतं तुम्हाला, असं काही हे नाही, कष्ट नाही पडणार. ओके बघा, समजा आता हा इथे एक मुलगा आहे, हा इथे एक मुलगा आहे, हा पश्चिमेकडे बघतोय, समोर पश्चिम दिशा आहे त्याच्या. आलं लक्षात? ओके हे होरायझन पूर्ण असं. आलं लक्षात? ओके येस, हे एक्झॅक्ट वेस्ट दिशा आहे, तर सूर्य करंटली इथे मावळतोय. ओके येस, दक्षिणायन चालू आहे ना, है की नाही? ओके येस, सो सूर्य जे आहे ते इथे मावळतोय राईट नाउ, दक्षिणायन काय म्हणतात त्याला सुरू झालेलं आहे आता. ओके येस, एक सेकंद ना, तुमच्या उजवीकडे बघायचं पश्चिमेच्या, सॉरी उत्तरायण चालू आहे, सो सूर्य जे आहे ते इथे मावळतोय, याच दिशेला तुम्हाला या इथे हा धूमकेतू दिसेल. सूर्य मावळला रे मावळला की लगेच तो दिसायला चालू होतो, हळूहळू स्पष्ट दिसायला चालू होतो. आलं लक्षात? ओके हा मुलांनी काय केलं, पश्चिमेकडे तोंड केलं आणि रफली थोडस उजवीकडे बघितलं. आलं लक्षात? पश्चिमेकडे तोंड केलं तरी तुम्हाला स्पष्टपणे दिसेल कारण धूमकेतू बराच मोठा असतो, स्पष्टपणे जाणवतो तो तुम्हाला. ओके तुम्हाला जर धूमकेतू दिसत नसेल तर याचा स्पष्ट अर्थ एकच आहे की सूर्य नीट मावळलेला नाहीये किंवा तुम्ही चुकीच्या दिशेला बघताय. आलं लक्षात? इतकं ते प्रॉमिनंट असतं, चंद्र एवढं प्रॉमिनंट आहे, चंद्र कुठे बघण्यासाठी तुम्हाला नुसतं आकाशाकडे बघायला लागतं. सिमिलरली हा धूमकेतू सुद्धा तसा दिसतो. ओके येस, तुम्हाला धूमकेतू संबंधित काहीही प्रश्न असतील तर या व्हिडिओवरती खाली तुम्ही कमेंट करू शकता. ओके नुसतं एवढंच नाहीये तर असे स्पेशल लेक्चर्स आपण खूप घेणार आहोत, खूप. ओके अट एकच आहे की आपला चॅनल स्पर्धा परीक्षा एमपीएससी यूपीएससी ह्याच्याशी संबंधित आहे, सो तुम्ही जे काही रिक्वेस्ट केलेली असेल ती रिक्वेस्ट आपल्या सिलेबस मधली असली पाहिजे. ओके इवन बाहेरचे लोक, बरेच लोक स्पेशल लेक्चर फक्त आपले बघतायत, मला माहिती पडले. ओके की खूप जण बघतात स्पर्धा परीक्षा प्रिपेअर करत नसताना सुद्धा, सो ते सुद्धा सांगू शकतात की तुम्हाला काय बघायचंय, खाली कमेंट मध्ये टाका, पुढच्या आठवड्यामध्ये नक्की तो व्हिडिओ सुद्धा टाकला जाईल. ओके बाकीचे विद्यार्थी तुम्ही रेग्युलर अभ्यास करत असालच आय होप. ओके तुम्हाला एव्हरीडे आपण साधारणपणे 8-9 व्हिडिओज आता देतो आहोत. ओके जे पेड विद्यार्थी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये ते ऑटोमॅटिकली दिसतात त्यांना. ओके नुसते एवढंच नाही आहे, छोटीशी अनाउन्समेंट ही पण आहे की आपल्या ऑनलाईन बॅचेस ज्या आहेत त्या चालू होत आहेत आता. ओके आणि नुसतं एवढंच नाही आहे, त्या ऑनलाईन बॅचेसमध्ये बरेच ऑप्शन्स आहेत. तुम्ही फक्त एखादा विषय जॉईन करू शकता, तुम्ही पॅकेज जॉईन करू शकता, तुम्ही त्याच्यासोबत अख्खीचा अख्खा कोर्स जॉईन करू शकता, खूप सारी माहिती आहे त्याच्यामध्ये. सोनल मॅम तुम्हाला व्हॉट्सअपवरती ते सगळं पाठवणार आहेत, तुम्हाला ज्यांना व्हॉट्सअपवरती माहिती पाहिजे त्यांनी व्हॉट्सअपवरती मागवा ती माहिती. तुम्हाला नंबर तर माहितीच आहे, अकॅडमीचा स्क्रीनवरती बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे, त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा की आम्हाला माहिती पाठवा, ती माहिती येईल तुम्हाला. ओके चालेल, सो तुमच्या काही शंका असतील तर खाली नक्की टाका, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नुसतं एवढंच नाहीये आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा. ओके थांबतोय मी इथे, जय हिंद जय महाराष्ट्र.